अनुबंध तू पोचलेस ना तिथे आता समीर मी काय झालं अशोक काही सिरियस आहे का हा सांग ना प्लीज बोल मी अजून नाही पोचले अच्छा पण मुंबईत पोचलेस ना नाही खर तर ते एका साइट वर काम चालू होत मला निघता आलं नाही बँगलोरहून काय अगं ए बरी आहेस ना तू खड्ड्यात गेलं तुझं काम अगं तिकडे दादा सिरियस आहेत आणि तू दादांच्या तब्येतीपेक्षा तुला काम महत्वाचं आहे का आत्ताच्या आत्ता ती नोकरी सोड आणि निघ मुंबईला पोहोच आणि मग मला फोन कर कळलं येस तिथे जाऊन मला फोन कर नॉनसेन्स हे बघ शुभंकर सरोगसी बद्दल मला काहीच बोलायचं नाही यू हॅव टेकन अ बोल्ड डिसिजन डिफिकल्ट आहे पण नथिंग रॉंग एज सच तिच्या घरच्यांपासून ही जी काय लपाछपी चालली आहे ती अरे तो सर्वस्वी तिचा निर्णय होता अटच म्हणणं आधी मलाही हे पटलं नव्हतं अजिबात आवडलं नव्हतं तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केल्यावर वाटलं की ती बोलतेय ते बरोबर आहे त्यामुळे मग विरोध नाही केला काय ग काय झालं मी दादाला भेटायला चालले आत्ताच्या आत्ता सगळी सगळी बिळ उकरून काढीन पण शोधून काढीन तिला सोडणार नाही तिला या दोघांना जेलची हवा नाही खायला घातली ना कटकेदा बघास तुम्ही माझ्या माझ्या शेपटीवर पाय दिला काय शुभंकर प्रधान लय लय भारी पडणार आहे तुला लय भारी पडणार तू माझ ऐकत नाहीस आणि ऐकणार पण नाही अरे वा ऐकावं लागेल तुला समजून सांगितलं ऐकत नाही प्रेमाने सांगितलं तरी ऐकत नाही रिक्वेस्ट केली मी तरी सुद्धा तू ऐकतच नाही ऐकावं लागेल तुला जास्त तमाशा केलास ना तर पोलिसात तक्रार करीन तुझी सगळी दारू उतरेल तिला थांबू दे तुझ्या बरोबर नाही काही धावपळ करायची वेळ आली तर असू दे ना एकीला एक बर जाऊ मी तू नको काळजी करूस किटी आत्ते आणि मी आहोत ना माझं बाळ किटी अगदी वेळेवर आलीस मी आणि मार्गने काय केलं असतं ग एकटी तू घे हे असं बोलणार असाल ना तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईन असं काय करता बाई तुम्ही पण माझ्या दादा बहिणीसारखेच आहात जा तुम्ही काही काळजी करू नका मी आहेत मला का अश्विनीला फोन कर बघ कुठपर्यंत पोहोचले तिला म्हणा लवकर ये वाट बघतो म्हणा मी सगळे अगं त्यांच्या मनावरचं ओझं कमी होण्याऐवजी कित्येक पटीने वाढेल म्हणून म्हणतोय मी की प्लीज असा वेड्यासारखा विचार नको करूस हे बघ आपण घरी आल्यावर शांतपणे बोलूया ठीक आहे चल बाय